तुम्ही दररोज असे जगत आहात जणू काही तुम्ही कायमसाठी असणार आहात हे एक दिवशी मरणार आहे ही मूलभूत जाणीव जर तुम्ही ती एक गोष्ट पूर्णपणे स्वीकारली मग असुरक्षितता उरणारच नाही कारण मिळवण्याचं आणि गमावण्याचं असं काहीच नाही ह्या आयुष्यात तुम्ही काहीच न घेता आलात जे काही घडत असेल ती कायमच तुमच्यासाठी नफ्याची बाजू आहे सद्गुरुजी माझा प्रश्न असा आहे की असुरक्षिततेच्या भावनेपासून कसं मुक्त व्हावं असुरक्षिततेच्या भावनेपासून कसं मुक्त व्हावं जीवन असुरक्षितच आहे जीवनाबाबत कुठलीच सुरक्षितता नाही आहे कारण मी तुम्हाला एक गुपित सांगू का तुम्ही कितीही तरुण आणि निरोगी असाल तरी तुम्ही एके दिवशी मरणार आहात मी तुम्हाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतो पण एके दिवशी तुम्ही मरणार हे ठीक आहे का नाही सो यू 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 जॉयफुली इट्स अप टू तर तुम्ही आनंदाने मरू शकता किंवा तुम्ही रडत खडत मरू शकता पण तरीही तुम्ही एक दिवशी मरणार आहात हो की नाही जर तुम्ही म्हणालात की मला मरायचं नाहीये आज तुम्ही हा मंत्र सुरू केला मला मरायचं नाही आहे मला मरायचं नाही आहे मला मरायचं नाही आहे तर एवढंच घडेल की तुम्ही जगणार नाही पण तुम्ही नक्की मराल yes. हो ना मला मरायचं नाही आहे ही भीती तुम्हाला जगू देणार नाही पण ती तुम्हाला मरण्यापासून वाचवणार नाही असंही तुम्ही मरालच आपल्या नश्वरतेचा पूर्ण स्वीकार करणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही तुमच्या नश्वरतेचा पूर्ण स्वीकार केला नाही तर तुम्ही एका काल्पनिक जगात जगत आहात अवास्तव जग वास्तव जगात नाही आहात वास्तव असं आहे की आपण येतो आणि जातो कितीतरी असंख्य लोक आपल्या आधी आले आहेत आणि गेले आहेत असं आहे की नाही तुम्ही तुम्ही अशा संस्थेत आहात जी अठराशे सत्तावन्नपासून अस्तित्वात आहे मी विचार करत होतो की त्या साली त्यांनीही संस्था कशी सुरू केली असेल कारण त्यावेळी तर इतका गोंधळ चालू होता देशभरात सगळीकडे अठराशे सत्तावन्न देशामध्ये भरपूर गोंधळ चालू होता पण कोणाला तरी कशी तरी एक संस्था चालू करायला जमली ज्या मातीवर तुम्ही चालत आहात आपल्याला माहीत नाही की कि त्याखाली किती लोकांना दफन केलं गेलं आहे हो की नाही ही सगळी असंख्य लोकं माझ्या आणि तुमच्या आधी ह्या धर्तीवरून चालणार आहे ते आता कुठे आहेत सगळे माती बनलेत हो की नाही हे सुद्धा एक दिवशी माती बनणार आहे तुमच्या मित्रांनी तुम्हाला खूपच खोलवर पुरलं तर वेगळी गोष्ट आहे तुम्ही मरून पुन्हा जिवंत व्हाल ह्या भीतीपोटी नाही नाही अशा गोष्टी काही वेळा झालेल्या आहेत एकदा असं घडलं टेक्सिसमध्ये एक म्हातारं जोडपं होतं पंचाहत्तरहून जास्त वयाचं त्यांचं हे स्वप्न होतं की एक दिवशी जेरुसलेमच्या पवित्र भूमीत जावं पण व्यवसायामुळे आणि मग मुलांमुळे मुलांचं मोठं होणं विद्यापीठात जाणं आणि मग त्यांची लग्न त्यांना कधीच जमलं नाही मग पंचाहत्तरहून जास्त वय झाल्यानंतर त्यांनी जेरुसलेमला प्रवास केला जेरुसलेम अशी जागा आहे जिकडच्या दगडा दगडावर इतिहास कोरलेला आहे मग ते त्या रस्त्यावरून चालत गेले ज्यावरून जीजस स्वतः चालत गेला असं म्हणतात त्या जागी गेले जिथे तो पाण्याहून चालला असं म्हणतात आणि अशा अनेक गोष्टी ते अगदी भारावून गेले ह्या संपूर्ण अनुभवाने मग दुर्दैवाने त्या महिलेला हार्ट अटॅक आला आणि ती मेली। नवरा तिची बॉडी पुन्हा टेक्सासला घेऊन जाण्याची तयारी करत होता पण मग स्थानिक लोक तिथे आले आणि ते म्हणाले हे पहा जेरुसलेम ही पवित्र भूमी आहे मरण्याची हीच योग्य जागा आहे तिने योग्य गोष्ट केली आहे तर सगळे विधी इथेच करूया आणि तिला इथेच पुरूया आणि ह्याला फक्त पंचवीस हजार डॉलर लागतील कारण जर तुम्ही तिला परत घेऊन गेलात टेक्सेसला तर नुसत्या प्रवासाला अठरा हजार डॉलर लागतील आणि स्थानिक चार्जेस आणि अमेरिकेमध्ये स्मशानाची फी खूप जास्त असते हे सगळं एकत्र करून तुम्हाला त्याहून खूप जास्त पैसे खर्च करावे लागतील आणि मुख्य म्हणजे तिने ह्या पवित्र भूमीत मरायचं निवडले तिला इथेच पुरायला पाहिजे बस ठरलं तो माणूस म्हणाला नाही मी तिला टेक्सासला परत घेऊन जातो आहे ते म्हणाले हे पहा तुम्ही तुमच्या बायकोच्या मृत्यूमुळे खूप जास्त निराश झालात तुम्हाला सरळ विचार करता येत नाही आम्हाला ते आहे म्हणून आम्ही तुम्हाला खूप मोठं डिस्काउंट देऊ पंधरा हजार डॉलर इथे अशी भरपूर घासाघीस होतेच बस ठरलं माणसाने थोडा विचार केला आणि तीख ते ते तो म्हणाला नाही मी तिला टेक्सासला परत घेऊन जाणार मग ते म्हणाले हे पहा ह्याला काही अर्थ नाही मला दिसतंय की तुम्ही खूप दुःखात आहात तुम्ही तुमची पंचेचाळीस वर्षांची पत्नी गमावली आहे तर साहजिकच तुम्ही खूप दुःखात आहात तुम्ही सरळ विचार करू शकत नाही आहात आम्ही पूर्णपणे समजू शकतो आणि तुम्ही अमेरिकन आहात टेक्सेसमधले आहात म्हणून म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यात जास्त सुपर डिस्काउंट देऊ दहा हजार डॉलर ठरलं ठरलं चला तयारी करूया चला मी काय बोलतोय हे तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही काशी किंवा हरिद्वार अशा कुठल्या तरी जागी गेलं पाहिजे ह्या गोष्टी कशा घडतात ते पाहायला परत त्या माणसाने विचार केला आणि तो म्हणाला की नाही मी तिला टेक्ससलाच परत घेऊन जाणार आहे मग ते वैतागले आणि म्हणाले का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे दहा हजार डॉलर ठरलं तो म्हणाला हे पहा टेक्ससमध्ये मृत लोक मृतच राहतात तर जर तुम्ही तुमच्या नश्वरतेचा पूर्ण स्वीकार केला सुरक्षितता असुरक्षितता या सगळ्या गोष्टी निघून जातील तुम्ही दररोज असे जगत आहात जणू काही तुम्ही कायमसाठी असणार आहात हे एक दिवशी मरणार आहे ही मूलभूत जाणीव हे इथे फक्त एका मर्यादित वेळेपुरतं आहे जर ही एक बरं का सततची जाणीव तुम्हाला असली असती तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा सर्वोत्तम प्रकारे वापर केला असता नक्कीच आणि जर तुम्ही ती एक गोष्ट पूर्णपणे स्वीकारली मग असुरक्षितता उरणारच नाही कारण मिळवण्याचं आणि गमावण्याचं असं काहीच नाही ह्या आयुष्यात तुम्ही काहीच न घेता आलात जे काही घडत असेल ती कायमच तुमच्यासाठी नफ्याची बाजू आहे हो की नाही असं आहे की नाही तुम्ही काही सोबत घेऊन आलात का नाही तुम्ही येताना काहीच घेऊन येत नाही तर जे काही घडत असेल ते तुमच्यासाठी कायम नफ्याचीच बाजू आहे नाही का आणि असंही जाताना ते तुम्हाला कुठली बॅग बरोबर घेऊन जाऊ देत नाहीत शेवटी तर तुमच्याकडे एवढंच आहे की तुमच्या आयुष्याचा अनुभव किती सखोल प्रखर आणि सुंदर आहे म्हणून त्याचा एवढा भाऊ करू नका तुम्ही असं वागताय जणू काही तुमच्या हातून काहीतरी निघून जाणार आहे नाही मिळवण्याचं आणि गमावण्याचं असं काहीच नाही आहे कारण तुम्ही येता आणि जाता तुम्हाला वाटत असेल अरे माझं आयुष्य माझं आयुष्य नाही तुमचं आयुष्य या धर्तीवर एखाद्या पॉपअप सारखं आहे तुम्ही कम्प्युटर स्क्रीनवर कधी पॉपअप पाहिलेत का तुम्ही नुसते पॉपअप होऊन पॉपआउट होता मधल्या वेळात तुम्ही उठून चमकणार की नाही एवढाच प्रश्न आहे ठीक आहे मग असंही जर तुम्ही चमकलात काही वेळा लोकांना तुम्ही दिसाल काही वेळा नाही दिसणार महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या आत चमकत आहात आणि तेवढंच फक्त महत्त्वाचं आहे जर लोकांना डोळे असतील तर त्यांना दिसेल जर डोळे नसतील तर त्यांना नाही दिसणार तो त्यांचा प्रॉब्लेम आहे पण तुम्ही एक सखोल आणि प्रखर जीवन जगत आहात ते तेवढीच गोष्ट महत्त्वाची आहे इथे जर तुम्हाला हे समजलं आणि जर तुम्ही हे तुमच्या आयुष्यात आणलं तर तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही कारण सुरक्षा फक्त मृत्यूमध्ये प्राप्त होऊ शकते हो की नाही लोक मला नेहमी विचारत राहतात माझ्याकडे येऊन म्हणतात सद्गुरू आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला काही होता कामा नये मी म्हणतो की अरे हा कुठल्या प्रकारचा आशीर्वाद आहे माझा आशीर्वाद आहे की सर्व काही तुमच्यासोबत होऊन जाऊ दे <laughs> जीवन म्हणून जे काही आहे ते सगळं तुमच्यासोबत घडलं पाहिजे तुम्ही इथे जीवन टाळायला आला आहात की तुम्ही इथे जीवन अनुभवायला आला आहात प्लीज तुम्ही आत्ताच काही ते ठरवायला पाहिजे तुम्ही इथे जीवन टाळायला आला आहात की जीवन अनुभवायला आला आहात जीवन अनुभवायला ते सगळे आयाम जे हे जीवन स्वतःत बाळगून आहे ते तुमच्यासोबत घडले पाहिजेत असं आहे की नाही जर तुम्ही जीवन टाळायला आला असाल तर समुद्र येथे मागेच आहे तुम्ही समुद्रात उडी मारू शकता हे बघा जर तुम्हाला जीवन टाळायचं असेल तर तुम्ही मेलं पाहिजे ती जास्त प्रभावी पद्धत आहे गोष्टी करण्याची नाही का तुम्ही जिवंत आहात आणि जीवन, जीवन टाळायचा प्रयत्न कराल तर दुःखी होऊन जाईल जर तुम्हाला असुरक्षित वाटलं तर तुम्ही नेमकं हेच कराल तुम्ही जीवन टाळायचा प्रयत्न कराल जिवंत असताना जर तुम्ही जीवन टाळायचा प्रयत्न केला तर त्यातून प्रचंड दुःख उपजेल जेव्हा तुम्ही जिवंत असता तुम्ही जगलं पाहिजे जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुम्ही मरायला पाहिजे तिथून पुन्हा जिवंत होऊ नका